भाजपची सभा थोड्याच वेळात होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपल्यासाठी बोलत आहेत. दादा, काय मनामध्ये भावना आहे, थोड्याच वेळात सभा होईल, काय पहिली प्रतिक्रिया द्याल? चारही बाजूने कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मोठ्या जोमाने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करण्यासाठी मैदानात पोहोचत आहेत. त्यामुळे प्रचंड उत्साहाची भावना आहे मनामध्ये, प्रचंड जोश आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रत्येक भ्रष्टाचाराला हात भारतीय जनता पार्टीने घातला, त्याचा परिणाम म्हणून आज संपूर्ण समाज जागा झाला आहे. आणि त्याचे परिणाम हे कुठल्याही निवडणुकीत, नॉट ओनली महानगरपालिका, येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत दिसतील. उद्धव ठाकरे आज एका मुलाखतीत असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे भोळे होते, मी भोळा नाही, मी धूर्त आहे, मी भाजपला तसं हे होणार नाही, अशा अर्थाने एक टीका केली भाजपवर. बाळासाहेब ठाकरे भोळे नव्हते, बाळासाहेब ठाकरे हे पूर्णपणे दूरदृष्टीवाले, विचारावर निष्ठा असणारे, विचारासाठी वेळ प्रसंगी सत्ता लाथाडणारे होते. आणि हे धूर्त नाहीयेत तर हे संधी साधू आहेत. धन्यवाद दादा, आपल्यासोबत आहेत विनोद तावडे. विनोदजी, सभेला आलात, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, मला वाटतं की खऱ्या अर्थाने मुंबईकरांना जो अजेंडा मुंबईकरांच्या मनात आहे तो आज स्पष्ट होईल. जी भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे ती काय आहे, मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा कुठे जातो हे या सभेतनं आज स्पष्ट होईल. आणि मला वाटतं की जी लूट चालली होती, म्हणजे ज्या पद्धतीने स्टँडिंगच्या अध्यक्षाकडे धाडी पडतात सापडतात गोष्टी, हे सामान्य शिवसैनिक गरीब झोपडीत आहे, पण हे सगळे अध्यक्ष आणि अशा मध्ये जात आहेत हे दुर्दैव आहे. तर त्यामुळे भाजपचे वेगवेगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपल्यासोबत आहेत नितेश जारे. नितेशजी, काय प्रतिक्रिया द्याल सभेबद्दल? आज च्या या देवेंद्रजींच्या सभेनंतर सगळे राजकीय भोंगे बंद होऊन जातील. महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचाच आवाज असेल एवढं विश्वासाने सांग. उद्धव ठाकरे असे म्हणाले की बाळासाहेब भोळे होते, बाळासाहेब भोळे होते, मी भोळा नाही, धूर्त आहे, अशी टीका केली भाजपवरती. बाळासाहेब हे काय होते हा उभा महाराष्ट्र ओळखतो, आणि उद्धव ठाकरे काय चीज आहे हेही आता महाराष्ट्राला आणि शिवसैनिकांना कळलेलं आहे. त्यांची कुठलीही तुलना ही बाळासाहेबांच्या समोर होऊ शकत नाही. आपल्यासोबत आहेत कृपा शंकरजी. कृपा भैया, सभेबद्दल काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल सभेबद्दल? नाही, आज महाराष्ट्र दिवस आहे, खरोखर घरोघरी घरी घरी मतलब हे साजरा केला पाहिजे. आणि महाराष्ट्राने शुभेच्छा देण्यासाठी 105 लोक जे मतलब हुतात्मा झाले होते त्यांच्या हुतात्मा झाले हा महाराज मुंबई हा जी वेगळी दिशा चाललेली आहे, ही दिशा कुठेतरी संपवली पाहिजे. आणि मला वाटतं त्या दिवशी आज देवेंद्र फडणवीस साहेबचं संबोधन करणार आहे. भाजपचे वेगवेगळे नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण चित्राताई वाघ देखील आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय प्रतिक्रिया द्याल सभेबद्दल? नाही, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे बाहेर पडायचे का हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुंबईतल्या जवळपास सगळ्या वॉर्ड मध्ये झालं, ज्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आणि आज त्याच्यावरच भाष्य आमच्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी करणार आहेत. हे प्रश्न मुंबईतल्या प्रत्येक मुंबईकरांचे आहेत आणि त्याला वाचा फोडायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. सोबत आहेत मिहिर कोटेच्या. मिहिरजी, काय प्रतिक्रिया द्या? हे बघा, कोविडच्या काळात सुद्धा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नेत्यांनी हजारो कोटी रुपयांची लूट केली, हजारो कोटी रुपयांची लूट. आणि हे हजारो कोटी रुपयांचे लूट आम्ही जनतेसमोर उघडकीस आणलेली आहे. आणि आज त्याच शिंखलीचे पोलखोल सभेंचा आज एक मोठा बूस्टर सभा सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी स्वतः घेत आहेत. मला हे वाटतंय की मुंबईकर हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि मुंबईकर आज आतुरतेने देवेंद्रजींचा भाषण ऐकण्यासाठी तत्पर आहेत. आपल्यासोबत आहेत संजय पांडे. संजयजी, काय प्रतिक्रिया द्याल? आज आपण गेले कित्येक वर्ष पाहिले आहेत की मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार हे पोलखोलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने जनतेच्या समोर आणलेलं आहे. आणि आज त्याच ह्याचं फायनल देवेंद्रजी काय म्हणतायत, ही बूस्टर डोस आज इकडे भेटणार आहे. मुंबईची जनता यांना कळेल की त्यांनी जे करा मार्फत दिलं पैसा तो भ्रष्टाचारात कसा वाया गेला आहे. आज ही मुंबईची जनता इकडे देवेंद्रजीच्या माध्यमातून बघणार आहे.
आपल्यासोबत आहेत गोपाळ शेट्टी जी. गोपाळ जी सभेसाठी आलेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया सभेबद्दल? नाही, 1 मे दिनानिमित्त सर्वप्रथम महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमाप परिश्रम करून हा जो आज देखावा इथे उभा केला आहे, या देखाव्याचा फल येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला या मुंबई शहरात निश्चित मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.